आयुक्तालयाने 12 टप्प्यांमध्ये 73 कारखान्यांवर आरसीसीची कारवाई केल्यामुळे एफआरपीला फायदा झाला. यामुळे ऊस कारखानदारांनी सतर्क राहून शेतकऱ्यांची जी एफआरपीची रक्कम दिली यामुळे 95% रक्कम वसूल झाल्याचं हे पहिलंच उदाहरण आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा या वर्षीचा गळीत हंगाम संपल्यामुळे आज आपल्या माध्यमातून मी संपूर्ण आयुक्तालयामार्फत यावर्षी जी साखर उद्योगासंबंधीची जी सद्यस्थिती आहे त्याच्याबद्दलची काही आकडेवारी आणि यावर्षीचं एकूण ऊस उत्पादन, साखर उत्पादन आणि नवीन वर्षाचे काही प्राथमिक अंदाज याबद्दल आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. मला सांगायला आनंद होतो की यावर्षी शेतकऱ्यांना FRP-पोटी 23,000 कोटी रुपये आपण देणार होतो, त्याच्या तुलनेमध्ये 21,600 कोटी रुपये एवढी रक्कम आता देऊन झाली आहे. फक्त 1,400 कोटी रुपये एवढे FRP-ची शेतकऱ्यांची थकीत रक्कम आहे, जी केवळ महाराष्ट्राच्या एकूण टक्केवारीच्या 6% एवढी आहे. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये आजही 11,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकीत आहे. पाहता यावर्षी साखर कारखान्यांनी उशिरा का होईना परंतु 94% रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे जो प्राथमिक अंदाज नवीन वर्षाच्या गळीत हंगामासंबंधी आम्ही केला आहे त्यामध्ये 28% साखर उत्पादन आणि साखरेचं ऊसाचं क्षेत्र कमी होईल असा प्राथमिक अंदाज आहे. 11,65,000 हेक्टरच्या तुलनेमध्ये 8,43,000 हेक्टरवर ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल आणि एकूण साखरेचं उत्पादन हे 65,00,000 मेट्रिक टन एवढं होईल असा प्राथमिक अंदाज आहे. येत्या काळामध्ये पाऊस जर लांबला आणि अजून जास्त ऊस चाऱ्यासाठी थोडला गेला आणि जर सुरुवातीच्या काळात पाऊस पडला नाही तर कदाचित किरकोळ या आकडेवारीमध्ये बदल होऊ शकेल, अन्यथा हा सेफ एस्टिमेट आहे. पुढच्या वर्षी ऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना कदाचित स्पर्धात्मकरित्या चांगली भूमिका घेता येईल आणि कारखानदारांच्या मार्फत वेळेवर पेमेंट पण होईल यासाठी पण साखर आयुक्तालय चांगली काळजी घेईल. अगदी पहिल्या दिवसापासून FRP पेमेंट 14 दिवसात देण्यासाठी आम्ही आयुक्तालय म्हणून आम्ही आग्रही राहणार आहोत. यावर्षी 12 टप्प्यांमध्ये 73 कारखान्यांवर RRC कारवाई केल्याचा फायदा असा झाला की वेळच्या वेळी कारखान्याने दक्ष राहून मोठ्या प्रमाणावर FRP-ची शेतकऱ्याची रक्कम दिली आहे. गेल्या 30 वर्षामध्ये गळीत हंगाम संपल्यानंतर त्याच महिन्यामध्ये 95% पैसे दिल्याचं अलीकडच्या काळातलं हे पहिलं उदाहरण आहे, हे पण मी निश्चितपणे नमूद करू इच्छितो. त्याचबरोबर यावर्षी केंद्र शासनाच्या सॉफ्ट लोनच्या योजनेमुळे, बफर स्टॉक योजनेमुळे आणि निर्यात अनुदानामुळे साधारण 2,500 कोटी रुपये एवढी रक्कम साखर कारखान्यांना मदत म्हणून मिळाली आहे आणि त्याचा चांगला उपयोग FRP-चं देणं देण्यामध्ये साखर कारखान्यांना झाला आहे. सॉफ्ट लोनची मुदत आणखी वाढवल्यामुळे आणखी काही कारखाने याच्यामध्ये सहभागी होतील अशी आशा आहे.